छान असा क्रिस्पी, आतून असा शिजलेला, मस्त असा टेस्टी, कुरकुरीत असा हा फ्राय बांगडा. आणि हा बांगडा म्हटला की आपण कोणीही ओळखू शकतो, अगदी लहान मुलसुद्धा ओळखतं. त्याच्यात एकच काटा असतो, लागतोही टेस्टी. चला तर पाहूया ह्याची रेसिपी आज परब किचनमध्ये. लागणारं साहित्य आणि कृती. आपण आज बांगडे फ्राय करणार आहोत. बांगडे म्हटले की मालवणी माणसाला आवडतात असे हे ताजे फडफडीत चांगले असे बांगडे भेटलेले आहेत बाजारामध्ये. हे मी आता साफ करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला साफ करायचे आणि कसे धुवायचे ते बघायचं असेल तर मी ह्याच्या आधी बांगड्याचं तिखलं टाकलेलं आहे मालवणीमध्ये. ते नक्की पहा, त्याच्यामध्ये मी दाखवलं आहे कसे बांगडे साफ करायचे व स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि हो, हे सुद्धा दाखवलं आहे की कसा बांगडा फ्रेश असतो आणि कसा ओळखायचा. त्यासाठी लागणार आहे हे लाल तिखट. हे नुसतं लाल तिखट नाहीये, मी मागे टोमॅटोच्या साराला सांगितलेलं. सुक्या मिरच्या घ्यायच्या, त्यात धने आणि बडीशेप घ्यायचं. फक्त लसूण नाही ह्याच्यामध्ये. हे आपण वाटण सुकं असं वाटून घ्यायचं. हा मच्छीचा मसाला आहे, नुसतं लाल तिखट नाहीये. हे मी तांदळाचं पीठ घेतलंय. तुम्हाला तांदळाचं पीठ आवडत नसेल तर बेसन किंवा रवाही वापरू शकता, त्यानेही छान होते. मीठ घेतलंय, ते आपण आता बांगड्यांना लावणार आहोत. हळद घेतलीय एक चमचा. आमसूला मी पाण्यात घातलेली आहे कोकम. जर तुम्हाला कोकम आवडत नसेल तर तुम्ही लिंबूही वापरू शकता, तो रस घालावायचा बांगड्यांना. तळण्याकरता तेल स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता मी ह्याला मीठ, कोकम, हळद चोळणार आहे. फ्राय मच्छीला मीठ व्यवस्थित लावायचं, कारण आपण वरती ते पीठ लावणार आहोत त्याला मीठ लावत नाही. लागेल एवढं मीठ चांगलं आपल्याला चवीला जेवढं हवं तेवढं लावायचं आहे. चिऱ्यांमध्ये सुद्धा बोट असं करून मीठ भरायचं आहे, जेणेकरून आतमध्ये छान अशी चव येते. फ्राय मच्छी करायची असेल, फ्राय बांगडा फ्राय, तर आपण चांगले असे मोठेच असे बांगडे घ्यायचे आणि त्याला असे चिरा द्यायचे. आता ह्यावर मी हळद टाकणार आहे. एक चमचा हळद आहे, चार बांगड्यांना एक चमचा हळद लागणारच आहे. बांगड्यांना आपण हा ओला जो मसाला वाटतो ना तोही लावला तरी चालतो. ओला म्हटला तर कोणता मसाला, जो लाल मिरचीचा मी टोमॅटोच्या साराला केलेला तो मसाला. तिकलंसुद्धा केलाय त्यालाही तो मसाला वापरला आहे. तो मसालाही बांगड्यांना लावायचा असतो, पण मी आता सध्या सुका मसाला मी जो वापरला आहे तो लावायचा आहे. छान असा हळद आणि मीठ चोळून घेतलं आहे. आता ह्यावर आपण कोकमाचा रस टाकणार आहोत आणि हातानेच ही कुसकरून घ्यायची आहे छान. आणि ही कोकमं पण आपल्याला त्या चिऱ्यांमध्ये भरायची आहेत, जेणेकरून आपल्या बांगड्यांना छान असा आंबटपणा येतो. मीठ तुम्ही भरपूर लावा, कारण आपण कोकमाचा रस टाकला की मीठ सगळं खाली उतरून जातं. बांगड्यांना नीट असं लागत नाही मीठ, म्हणून बांगड्यांना मीठ भरपूर लावायचं. हे असं चिऱ्यांमध्ये असं असं कोकम चोळून घ्यायचं, छान लागतं ते सुद्धा. हे असे एका कडेला करून घ्यायचे आणि जो आपला कोकमाचा आबूळ आहे, जो रस आलेला आहे पाणी टाकून, तो आपल्याला याच्यावर ओतायचा आहे. आणि असं थोडंसं ताट आपण असं वर करून ठेवायचं आहे. खाली पाहिजे असेल तर तुम्ही एक कपडा ठेवू शकता. जे पाणी आहे त्याच्यात हे चांगले मुरले पाहिजेत. आणि ह्यासाठी आपण आता हे 15-20 मिनिटासाठी असे लावून ठेवूया. आता आपण फ्राय करण्यासाठी जे बॅटर तयार करणार आहोत ते मी करते. मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, चार बांगड्यांसाठी लागेल एवढं घेतलं. आणि हे उरलं तरी आपण फ्रीजमध्ये ठेवायचं, चालतं हे तसं राहतं. मी ह्याच्यात तांदळाचं पीठच वापरलं आहे आणि लाल तिखट घातलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तांदळाच्या पीठाबरोबर तुम्ही बेसनही थोडंसं वापरू शकता, त्याने टेस्ट चांगली येते. किंवा लोक रवा सुद्धा घालतात, रव्याने बांगड्याला चांगली भुरभुरीपणा असा येतो, त्यानेही बांगडा छान दिसतो. आम्ही मालवणी लोक तांदळाचं पीठच वापरतो, शक्यतो तांदळाचं पीठच किंवा थोडंसं बेसन. अगदीच तांदळाचं पीठ नसेल पण तांदळाचं पीठ आपल्याकडे असतंच असतं. तांदळाच्या पीठात मी जास्त लाल तिखट जो मच्छीचा मसाला आहे तो वापरलाय. आता हे बांगडे असे घ्यायचे आहेत, ह्या पीठामध्ये चांगले घोळून घ्यायचे आहेत आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला पीठ भरायचं आहे. हे जे चीर आहेत त्याच्यात भरायचं आहे. असा बांगडा धरायचा जर असा क्रॉस, मग हे पीठ आपल्याला असं भरता येतं. त्या चिरांमध्ये असं हे पीठ भरायचं, जे जसं आपण मीठ आणि कोकमाचं हे भरलेलं आहे तसं. फ्राय करण्यासाठी आता मी गॅस ऑन करते आणि त्याच्यावर हा पॅन ठेवते मच्छी फ्राय करण्यासाठी. तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर अतिउत्तम, किंवा जो असेल तो वापरू शकता, जो फ्राय मच्छीसाठी तुम्ही नेहमी वापरता. आता मी तेल टाकते, मच्छी फ्रायला तेल भरपूर लागतं.
एवढाही लागत नाही जेवढं आपल्याला बोंबील फ्रायला लागतं. मच्छी फ्राय करतेवेळी शक्यतो तुम्ही पसरटच तवा घ्या, खोलगट घेऊ नका, जेणेकरून मच्छी आपली सरळ राहिली पाहिजे. याला मी छान असा मसाला लावून घेतलेला आहे, आपल्याला स्किन अजिबात दिसत नाहीये असा मी मसाला याला चोळलाय, चिरांमध्येही भरलाय. आता हा तेल आपला तापलाय, मी आता फ्राय करायला घेते. जेव्हा तुम्ही बांगडा फ्राय करायला घ्याल तेव्हा आज आपण मंद करायची. तेल तापण्यासाठी मी आज थोडी मोठी केलेली. दुसराही पीस मी तसाच चिऱ्यांमध्ये मसाला भरून घेते, त्यालाही चांगला मसाला चोळून घेते. चारी जे बांगडे आहेत ते मी अशाच पद्धतीने भरून घेतलेले आहेत मसाला त्याच्यामध्ये. टाकतेवेळी थोडासा असा टक असा झाडून आपल्याला. मी मच्छी टाकतेवेळी एकाचं तोंड ह्या साईडला, एकाचं तोंड त्या साईडला अशी मी मच्छी टाकते. सरसकट सगळ्यांची तोंड नाही, कारण शेपटीच्या बाजूने ते तोंड आलं पाहिजे असं, आणि शेकले चांगले जातात. थोडं साईडने आपण तेल सोडूया. मी आता फ्राय करण्यासाठी थोडीशी वाफ्या हे करण्यासाठी झाकण ठेवते, जेणेकरून बांगडा आतमध्ये चांगला शिजेल, पण आज मंदच ठेवायचे आपल्याला. आता आपण पाहूया 2-3 मिनिटासाठी मी इथं झाकण ठेवलेलं. मच्छी फ्राय करतो चांगला कच्चर असा आवाज येतो. आता आपण पहिला जो बांगडा घातलेला त्याला आपण परतून बघूया. मस्त असा खरपूस भाजला गेलाय, मधला बांगडा चांगला भाजलाच जातो. त्याला आता आपण साईडला करायचा. पहिले आपण हे सगळे पलटून बघूया. हे मधले दोन छान भाजले जातात, म्हणून मी सांगितलं होतं आपण पसरट जास्त तवा घ्यायचा. आता ह्याला आपण ह्या दोघांना बाजूला करूया, नाही ह्या दोघांना आतल्या साईडला घेऊया, जेणेकरून तेही बांगडे चांगले मागच्या साईडने भाजले जातील. पुन्हा आपण थोड्या वेळासाठी अगदी 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया. मागची बाजू चांगली शेकली पाहिजे आणि मंदच आज ठेवायची आहे. मागची बाजू शेकली की नाही पाहूया आता आपण. मच्छीचा मसाला लावलाय त्याने आणि तांदळाच्या पिठाने क्रिस्पीपणा येतो, पण मच्छीच्या मसाल्याने जो कलर आलाय बांगड्यांना छानच, त्यासाठी आपण जास्तीत जास्त म्हणजे 15 मिनिटं तरी मच्छी फ्राय करायला लागतोच लागतो. चांगले आपण दोन्ही बाजूने छान असे खरपूस शेकून घेतले आहेत. असे हे माझे क्रिस्पी बांगडे चांगले कुरकुरीत भाजून झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि हा बांगडा तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कुरकुरीत असा छान खा आणि मस्त पोटभर जेवणार आहे. मी तर आता पोटभरच जेवणार आहे. आणि तुम्हीही बांगड्याची रेसिपी नक्की करा. आणि हो, परब किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद.